यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी गोव्या संदर्भातली आहे। गोवा राज्याला मोठा दिलासा मिळालाय, कारण गोव्यामध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये। पूर्ण बरे झाल्याने सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आपण बघतोय केंद्राच्या आरोग्य खात्याने पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा या संदर्भातली माहिती दिली आहे। गोवा राज्याला मोठा दिलासा मिळालाय, गोव्यामध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये। थेट जाऊयात गोव्यावरून, आपले प्रतिनिधी अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। अनिल, काय माहिती द्याल या सगळ्याबद्दल, किती रुग्ण ऍडमिट होते आणि आता कोरोनामुक्त झालेले रुग्णांची संख्या किती आहे? संदीप, बरोबर आहे। आतापर्यंत 7 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून पुढे आलेले होते तपासाअंती। हे जे 7 रुग्ण आहेत, या 7 रुग्णांपैकी 6 रुग्ण यापूर्वीच बरे झाले होते। त्यांना हॉस्पिटलमधून, रुग्णालयामधून डिस्चार्जही देण्यात आला होता। एक रुग्ण होता, हा जो रुग्ण आहे, या रुग्णाला जी शेवटची चाचणी होती, तिसरी चाचणी होती, ही तिसरी चाचणी काल संध्याकाळी झाली आणि त्यानंतर गोवा हा पूर्णतः कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर करण्यात आलं। याचं कारण असं की गेल्या जवळजवळ 15 दिवसांमध्ये गोव्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाहीये। 15 दिवसापूर्वी हा जो शेवटचा रुग्ण आहे हा सापडला होता आणि तोही आता पूर्ण बरा झालेला आहे। दुसरीकडे जी काही होम क्वारंटाईन असेल किंवा संस्थात्मक पातळीवरची जी होम क्वारंटाईन केलेले जे लोक होते, नागरिक होते, हेही जवळजवळ 20 दिवस झाले या घटनेला। त्यामुळे गोव्यामध्ये सध्या तरी पॉझिटिव्ह रुग्ण नाही आणि नवा रुग्ण सापडलेला नाहीये। अगदी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, आणि गोवा वासियांसाठी खरंच मोठी दिलासादायक बातमी आहे। यानंतरची पुढची बातमी आहे विजय माल्याच्या संदर्भातली। विजय माल्याला भारतात परतावंच लागणार आहे। विजय माल्याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय। लंडनच्या कोर्टानं माल्याची याचिका फेटाळली आहे। 9000 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा विजय माल्यावर आरोप आहे आणि तो सध्या आता इंग्लंडमध्ये आहे। लंडनच्या कोर्टानं मात्र माल्याची याचिका फेटाळली आहे आणि त्यामुळे त्याला आता भारतात परतावं लागणार आहे। त्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला। कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये रिपोर्टर, कॅमेरामन आणि फोटोग्राफर अशा 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे। मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांना तातडीने शासनानं विमा संरक्षण आणि मदत पुरवावी अशी मागणी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केलेली आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुंबईमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये रिपोर्टर, कॅमेरामन आणि फोटोग्राफर अशा 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे। मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आले। त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांना तातडीनं शासनानं विमा संरक्षण आणि मदत पुरवावी अशी मागणी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केलेली आहे। बघूया पुढची बातमी। बडनेरा मतदारसंघाच्या आमदार रवी राणा यांना ताप आल्यानं त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। खबरदारीचा उपाय म्हणून रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रुग्णालयाच्या टीममार्फत घेण्यात आले, पण हे स्वॅब चुकीच्या पद्धतीनं घेतल्याचं नागपूर इथल्या AIMSच्या तज्ज्ञ डॉक्टर मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून सांगितलं। यापूर्वीसुद्धा 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीनं घेतल्यानं ते एम्सने रिजेक्ट केले होते। या घटनेची सविस्तर तक्रार आमदार रवी राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असून जिल्हा शल्य चिकित्सक हे महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला जातोय। गेल्या काही दिवसापासून गोरगरिबांची सेवा करताना खूप साऱ्या लोकांसोबत कनेक्टिव्हिटी आमची वाढली आणि 102 ताप ज्या दिवशी झालं, तर त्या दिवशी रात्री 4 वाजता आम्ही डॉक्टरला बोलवलं आणि 4 वाजता मी CS सोबत स्वतः बोलली की सकाळी आपण थ्रोट स्वॅबचा आपण टेस्ट करू आणि आपण नक्की त्याला पाठवून त्याचा चेकअप करून घेऊ। ते सॅम्पलसाठी त्यांनी पाठवला, सॅम्पल घेतला आणि रिपोर्टसाठी जेव्हा आम्ही फोन केला तर रिपोर्टचे एम्स म्हणत आहे की तुमचं सॅम्पल चुकीचं घेतलेलं आहे, तर म्हणून मी तुम्हाला याची रिपोर्ट काही देऊ शकत नाही। म्हणजे आमदार आणि खासदारचा रिपोर्ट सॅम्पल घेतात, थ्रोट स्वॅब करतात आणि त्याचे रिपोर्ट ते देऊ शकत नाही कारण की चुकीचंच त्यांनी घेतलेलं आहे। मला आत्ता अशी भीती वाटायला लागली की जर खासदार आमदारासोबत जर चुकीचं सॅम्पल ते घेत असन तर सर्वसामान्य लोकांचे सॅम्पल कसे त्यांनी दिले असन।
ओके, पुढची बातमी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये रिपोर्टर, कॅमेरामॅन आणि फोटोग्राफर अशा 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांना तातडीनं शासनानं विमा आणि संरक्षण द्यावं अशी मागणी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केलेली आहे.